डन है बघा रिझल्ट. खट 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 एका सेकंदात सगळं मेल आपल्याला इथे भेटलेलं आहे. डन. अशा हॅलो एव्हरीवन, मी रुद्राणी डीए टू अकॅडमीच्या आणखीन एका न्यू व्हिडिओ मध्ये मी तुमचं स्वागत करते. तर तुम्ही माझ्या बॅक साईड ला पाहू शकता इथे काय आहे. इथे ए आय आणि ओसीएम दिसते. इथे एक्झॅक्ट काय आहे हे आपल्याला पाहायचंय. तर मी एक एक्झाम्पल दिलं होतं जे की जे सेकंड चॅप्टर आहे ओसीएमचं व्यवस्थापनाची कार्य. या कार्यामध्ये मी कर्मचारी व्यवस्थापन जे कार्य आहे व्यवस्थापनाचं जिसकी एक्झाम्पल देते वेळी ए आय किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स काय आहे कशा पद्धतीने काम करते मी त्या एक्झाम्पल मध्ये एक्सप्लेन केलं होतं. ठीक आहे, तर त्याच्या ती क्लिप आपल्याला पाहायची आहे कशा पद्धतीने एक्सप्लेन केले होते. त्याच्यासाठी बिफोर वी स्टार्ट आपण पाहूयात की आम्ही काही दिवसापूर्वी बिग बुल बॅच लॉन्च केली होती. ठीक आहे, या बॅच मध्ये आम्ही तीन सब्जेक्ट घेतो जसे की अकाउंट्स, ओसीएम आणि इकॉनॉमिक्स. हे सब्जेक्ट तुमचे आम्ही कव्हर करून घेतो. तर तुम्ही लेट का करता, ही बॅच लवकरात लवकर जॉईन करायची आहे. लेट्स सी द क्लिप. मी म्हणत होते की आतापर्यंत आपली कर्मचारी व्यवस्थापन पाहत होतो त्याच्या म्हणजे पाहत होतो तर आपली एकूण पाच महत्व झालेली आहेत. राहिलेले पाच आता आपल्याला अभ्यास करायचा आहे पाचचा. ठीक आहे, तर आपला सहावा जो महत्व आहे तो कार्यक्षमता वाढते. काय आहे सहावा महत्व? कार्यक्षमता वाढते. डन. तर मी म्हणत होते की हे जे कार्यक्षमता वाढते हा जो पॉइंट आहे ते आपल्याला नियोजनाच्या महत्वामध्ये पण पाहायला मिळेल. तसेच संघटन या महत्व सॉरी नियोजनाच्या महत्व आहेत ना त्यामध्ये पण पाहायला मिळेल. आणि संघटनेचे जे काही महत्व आहेत त्याच्यामध्ये पण हे पाहायला मिळेल. आणि तसेच कर्मचारी व्यवस्थापनामध्ये पण इथे आहे. कार्यक्षमता म्हणजे काय? कार्यक्षमता म्हणजे वेळेचा अपव्यय कमी करणे, उपलब्ध संसाधनांचा पर्याप्त वापर करून कुठलेही चुका न होऊ देता काम योग्यरित्या पार पाडणे. कार्यक्षमता त्याने वाढते त्याला कार्यक्षमता असे म्हणतात. ठीक आहे, आता मीनिंग कार्यक्षमताचं इथेच आपल्याला समजलेलं आहे. बट असंच करून चालणार नाही, आपल्याला बुक कशी काय म्हणते हे याचा सुद्धा अभ्यास करावा लागेल. ठीक आहे, कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी स्वतःचा पण विकास करण्यासाठी आणि संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण व विकास ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट. ठीक आहे, ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट कार्यक्रम प्रोग्राम ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट जे काही प्रोग्राम आहेत ते उपलब्ध करून दिले जातात. ठीक आहे, व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांसाठी त्यांच्या कर्मचाऱ्यांच्या स्वतःच्या हितासाठी व संघटनेच्या प्रगतीसाठी कर्मचाऱ्यांना काही प्रोग्राम निवडून दिले जातात. जसे की प्रशिक्षण व विकास ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट, त्यांना ट्रेनिंग दिली जाते. वेगवेगळ्या नवीन नवीन गोष्टी शिकण्यासाठी त्यांना प्रत्येक वेळी ट्रेनिंग दिली जाते. त्यामुळे त्यांचं डेव्हलपमेंट होतं, त्यांचा विकास होतो, त्याचबरोबर संघटनेचा सुद्धा विकास होतो. ठीक आहे, योग्य निवड प्रक्रिया संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते. हे आपल्याला माहिती आहे. जर कर्मचारी निवडते वेळी आपण योग्यतारित्या योग्यता सूचनानुसार कर्मचाऱ्यांची किंवा जे काही शिस्त आहे त्यानुसार जर कर्मचाऱ्यांची रूल्स आहेत त्यानुसार जर कर्मचाऱ्यांची नेमणूक केलो तर पुढे आपल्याला त्याच्या बाबतीत कुठल्याही प्रकारची भीती राहणार नाही. तो चांगल्या पद्धतीने व्यवसाय संघटनेमध्ये काम करेल. ठीक आहे, जर आपण व्यवसाय संघटनेमध्ये भरती करते वेळी कर्मचाऱ्यांची डोकं ठिकाणावर न ठेवून कसंही भरती केलो, त्याची पात्रता, त्याचे कौशल्य, त्याचं नॉलेज काहीच नाही पाहिलो, ठीक आहे, त्यामुळे आपल्याला पुढे जाऊन प्रॉब्लेम होईल. आधीच जर आपण त्याचं पात्रता, त्याचे कौशल्य, त्याचं ज्ञान, ठीक आहे, या सगळ्या गोष्टींचा अभ्यास केला असतो तर तो आता चांगल्या कर्मचाऱ्यांची निवड केला असतो आणि तो चांगल्या पद्धतीने काम केलं असतं, व्यवसाय संघटनेला नफा झाला असता. ठीक आहे, आणि योग्य प्रशिक्षण ट्रेनिंग योग्य प्रशिक्षण कार्यक्रमामधून कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारणे शक्य होते. ठीक आहे, योग्य निवड प्रक्रिया संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी देतात. जेव्हा काही निवड करायची असते तर चांगल्या पद्धतीने केलेले कर्मचारी चांगले येतात व्यवसाय संघटनेमध्ये. नेक्स्ट आहे, आलेल्या कर्मचाऱ्यांना योग्य ते ट्रेनिंग दिल्यामुळे सुद्धा कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारते, कार्यक्षमता वाढते. ठीक आहे, इम्पॉर्टंट वर्ड्स हायलाइट करूया, मग मी एक्झाम्पल्स हे सांगते तुम्हाला म्हणजे कळेल. कर्मचाऱ्यांना स्वतःचा विकास करण्यासाठी तसेच संघटनेच्या प्रगतीसाठी प्रशिक्षण आणि विकास कार्यक्रम उपलब्ध करून दिले जातात. योग्य निवड
योग्य निवड प्रक्रिया संघटनेला योग्य निवड प्रक्रिया संघटनेला चांगल्या दर्जाचे कर्मचारी मिळवून देते आणि योग्य प्रशिक्षण कार्यक्रमांमधून कर्मचाऱ्यांची कामगिरी सुधारणे शक्य होते. डन. आता पाहूया आपण आपले नोट्स. कर्मचाऱ्यांना प्रशिक्षण व विकास कार्यक्रम ठरविण्यात कर्मचारी व्यवस्थापन उपयोगी पडते. इथे काय म्हणलेलं आहे, कर्मचारी व्यवस्थापनामुळे कर्मचाऱ्यांना कोणत्या प्रकारचे प्रशिक्षण ट्रेनिंग द्यायची हे कर्मचारी व्यवस्थापनामुळे समजते. ठीक आहे. सतत चालणाऱ्या प्रशिक्षण प्रक्रियेमुळे म्हणजेच ट्रेनिंगमुळे संघटना अद्ययावत तंत्रज्ञानाचा अवलंब करू शकते. ठीक आहे. अद्ययावत तंत्रज्ञान म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजी. इथं लिहिते मी साईडला, तर तुम्हाला लक्षात राहील. नवीन अद्ययावत म्हणजे नवीन मॉडर्न. अद्ययावत म्हणजे काय? नवीन मॉडर्न. ठीक आहे. अद्ययावत तंत्रज्ञानाचा म्हणजे मॉडर्न टेक्नॉलॉजीचा अवलंब करू शकते. यामुळे कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. काय म्हणलेलं आहे, व्यवसाय संघटनेमध्ये नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर जर आपण करत गेलो त्यामुळे व्यवसाय संघटनेमध्ये कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता वाढते. त्यांची बुद्धी ते काही म्हणजे त्यांच्याकडे पण ज्ञानाचा साठा वाढतो. त्यांना सगळ्या गोष्टीचं नॉलेज येत जातं. ठीक आहे. आपण एक्झाम्पल पाहूया, तसं तुम्हाला समजणार नाही. हे तुम्हाला काय दिसते मला सांगायचं, हे तुम्हाला काय दिसते? तुम्हाला काय काय दिसतं यामध्ये? ठीक आहे. मीच सांगते, तुम्हाला विचारण्याने असं कन्फ्यूज होईल. ठीक आहे. हे आहे मायक्रोसॉफ्टचे फीचर्स आहेत. ठीक आहे. यातल्या काहींचा वापर आपण केलेला, यातल्या काही गोष्टी आपल्याला माहिती आहेत. कोणत्या कोणत्या गोष्टी माहिती आहेत बरं आपल्याला, आपण आधी नोट करूया. मला काय काय माहिती आहे ते पर्सनली सांगते. ठीक आहे. मला हे माहिती आहे, हे आहे वर्ड. ठीक आहे. मला हे माहिती होतं, हे आहे वर्ड. आणि हे माहिती आहे मला, एक्सेल आहे. ठीक आहे. तुम्हाला काय काय दिसते ते सांगायचे यामध्ये. हे एक्सेल आहे. त्याच्यानंतर मला आणखीन काय माहिती आहे, मला माहिती आहे आउटलुक. ठीक आहे. परत काय माहिती आहे मला आणखीन, मला हे पॉवर पॉइंट माहिती आहे. आणि हे एक माहिती आहे, ते आहे नोट्स. ओके. ऑफिस तर इथे दिसतेच. डन डन डन. तुम्हाला पण बऱ्याच गोष्टी माहिती आहेत. चला, हे सगळे काय आहेत, मायक्रोसॉफ्टचे आहेत फीचर्स. डन. हे काय आहेत, मायक्रोसॉफ्टचे फीचर्स आहेत. तर आता व्यवसाय संघटनेमध्ये हे जे काही फीचर्स आहेत काही खूप वर्षापासून चालत आलेले आहेत. ठीक आहे. ओल्ड टेक्नॉलॉजी आहे, खूप जुनी टेक्नॉलॉजी आहे. व्यवसाय संघटनेमध्ये आता आत्ता सुद्धा कुठे ना कुठे या सगळ्या टेक्नॉलॉजीचा वापर होतो. ठीक आहे. मग आता एक्झाम्पल सांगते. मला मला माझ्या बॉसनं, समजा मी एका कंपनीमध्ये किंवा व्यवसायामध्ये मी काम करते, लक्षात घ्या, किंवा तुम्ही, मी एका व्यवसाय संघटनेमध्ये मी काम करते, तर माझ्या बॉसनं मला आदेश दिलेला आहे, ऑर्डर दिलेला आहे की रुद्राणी तू एक मेल तयार करायचं आहे, त्या मेलमध्ये काय काय यायला पाहिजे, आपल्या व्यवसायाशी रिलेटेड सगळ्या गोष्टीची इन्फॉर्मेशन आली पाहिजे, त्यामध्ये स्टॉकशी रिलेटेड, सेल्सशी रिलेटेड, प्रॉफिटशी रिलेटेड, परत जे काही ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम आहे त्यांच्याशी रिलेटेड. ठीक आहे. व्यवसाय संघटनेबद्दल सगळ्या सगळ्या गोष्टी त्या मेलमध्ये आल्या पाहिजेत. ते मेल मला माझ्या हेड ऑफिस पर्यंत पाठवायचं आहे, ते मेल हेड ऑफिस पर्यंत पाठवायचं, तर तुला ते मेल तयार करायचं आहे. ठीक आहे. असं माझ्या बॉसनी मला सांगितलंय, त्यांना हेड ऑफिसला मेल पाठवायचं होतं. तर त्यांनी काय म्हणले परत मला, तर ते मेल तू डायरेक्ट तिकडे ना पाठवतो, तू आधी मला पाठव, म्हणजे काही करेक्शन मिस्टेक्स असतील तर ते मी करेक्ट करून तिकडे हेड ऑफिसला ट्रान्सफर करेन. देन आता मला सांगितले, आता मला तयार करायचं आहे मेल तुम्हाला किंवा मला, समजून घ्या स्वतःला. ठीक आहे. तुम्हाला किंवा मला आता तयार करायचं आहे मेल.
तर मेल तयार करायचा आहे मला, नंतर मी कशाचा यूज करेन, मी करेन वर्डचा यूज, ठीक आहे. मला तयार करायचा आहे मेल, मग मी काय करेन, वर्डचा यूज. तर लगभग मला मेल तयार करायला 2 ते 3 तास लागतील, कारण सगळं स्ट्रक्चर, सगळे रिपोर्ट मला त्या मेलमध्ये टाकायचे आहेत. एखादी एक सुद्धा चूक झालेली चालणार नाही, ठीक आहे. मग वेळ कसं जाईल, म्हणजे पॅरेग्राफ वाईज बनवणं, टेबल तयार करणं, ते जे काही डायग्राम असतात ते सगळं काढून, आपल्या सगळ्या व्यवसाय संघटनेला किती प्रॉफिट झाले, किती सेल झाले, या सगळ्या गोष्टी, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला त्या मेलमध्ये ॲड करायच्या आहेत. या सगळ्यासाठी किती वेळ लागते म्हणलं मी, 2 ते 3 तास, खूप वेळ लागते. असं जर म्हणजे जास्त वेळ लागते, तर आता कार्यक्षमता कशा पद्धतीने वाढते ते सांगते. मला वर्ड यूज करून मला मेल तयार करण्यासाठी मला 2 ते 3 तास वेळ लागतंय. इतका वेळ खूप झाला, खूप वेळ लागतंय, ठीक आहे. तर त्याच्यासाठी एक नवीन टूल्स किंवा ऍप्स आलेले आहेत, ते आहेत AI चे, AI चे टूल्स आलेले आहेत. डन. हा, आता जे काही गोष्टी आहेत, जे मी मायक्रोसॉफ्टच्या फीचरने करत होते, त्या गोष्टी खूप वेळखाऊ होत्या, मला त्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप वेळ लागत होतो. आता मला एखादं जर मेल तयार करायचं असेल, तर मला मेल तयार करण्यासाठी लगभग 2 ते 3 तास लागत होते. पण जर मी AI टूल्सचा उपयोग केले, ठीक आहे, तुम्हाला सगळ्यांना AIचं फुल फॉर्म काय आहे ते सेंड करायचे, आपल्याला माहिती आहे AI काय आहे, तुम्हाला त्याचं फुल फॉर्म सांगायचे. मी सांगत होते, आता मला म्हणजे जास्त वेळ लागते, तर मी जर AI टूल्सचा जर वापर केले, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, करेक्ट साक्षी, करेक्ट आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा ह्या सगळ्या टूल्स जे आहेत ते आणलेले आहेत, ठीक आहे, या सगळ्या टूल्स तयार केलेल्या आहेत. यामुळे काय होतं माहित आहे का, ज्या काही कामाला मला एखादा मेल तयार करण्यासाठी खूप वेळ लागत असेल, तर मी या टूल्सचा वापर करून ते काम 1-5 ते 10 सेकंदामध्ये करू शकते. कशा पद्धतीने, तुम्हाला करून दाखवते, ठीक आहे. यातलं मी एक एक्झाम्पल सांगते, एवढ्या सगळ्या टूल्स आहेत, त्यातलं मी एक्झाम्पल सांगते तुम्हाला. हे काय आहे, हे आहे, हे आहे चॅट जीपीटी. याला काय म्हणतात, चॅट जीपीटी म्हणतात. हे आहे चॅट जीपीटी, ठीक आहे. याचं काय काम आहे माहितीये का, मी तुम्हाला प्रत्यक्षात पण करून दाखवते, थोडक्यात सांगते. यामध्ये मी मला माझे काही क्वेश्चन आहेत, त्याचं क्वेश्चन मी तिथे टाईप केल्यानंतर मला 1 सेकंदात आन्सर यायला स्टार्ट होतात, ठीक आहे. कशा पद्धतीने फास्ट काम करते आणि कशी कार्यक्षमता आपली वाढते मी तुम्हाला प्रत्यक्षात करून दाखवते, ठीक आहे. डन. इथे हे बघा, तुम्हाला दिसतंय गुगल, इथे मी टाकते चॅट जीपीटी. डन. 1 मिनिट आधी वायफाय कनेक्ट करून. सिन्स मोबाईल डेटा इज टर्न्ड ऑफ, यू विल हॅव टू टर्न ऑन वायफाय अँड कनेक्ट टू अ नेटवर्क फर्स्ट. डन. हे चॅट जीपीटी ओपन केले, वेबसाईट वरती जाऊन. डन. अशा प्रकारची त्यांची वेबसाईट आहे. ट्राय चॅट जीपीटी. ओके, चलो, मला काय तयार करायचं होतं, मला मेल तयार करायचं होतं. मी जर वर्डचा यूज करत गेले, त्यामध्ये माझे कितीतरी ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स असतील, त्या सगळ्या मिस्टेक्स किंवा माझा वेळ कमी होणे, म्हणजे जास्त वेळ लागत असेल, तर कमी वेळामध्ये मी ते मेल कशा पद्धतीने तयार करू शकते, चॅट जीपीटी AI टूल्सच्या माध्यमातून पाहूया आपण. माझा काय क्वेश्चन होतं, मला मेल तयार करायचं होतं, मी इथे माझा क्वेश्चन टाईप करते, ठीक आहे. काय होतं क्वेश्चन, write a mail, 1 minute, write a mail to head office, comma, include, ठीक है, write a mail to head office, include information
इन्फॉर्मेशन अबाउट कशा कशाची रिलेटेड इन्फॉर्मेशन मला त्यांना पाठवायची आहे, त्यामध्ये मला स्टॉकशी रिलेटेड स्टॉक, त्याच्यानंतर प्रॉफिट, त्याच्यानंतर सेल्स, त्याच्यानंतर आहे म्हणजे इथे कॉमा कॉमा यायला पाहिजे, मी नाही दिले तरी पण चालेल, ठीक आहे. ट्रेनिंग डन अँड डेव्हलपमेंट, डन ट्रेनिंग अँड डेव्हलपमेंट प्रोग्राम. डन, मी मला माझे काही डाऊ म्हणजे मला काय पाहिजे होतं, माझं जे काही क्वेश्चन होतं, मला मेल पाहिजे होतं, ते मी इथे टाईप केलेलं आहे. तर आता आपल्याला रिझल्ट पाहिजे. काय मी म्हणले होते की वर्डचा यूज केलो तर वेळ जाईल, ग्रॅमॅटिकल मिस्टेक्स होतील, आपल्याला थोडं कन्फ्यूज व्हायला पण आणि खूप वेळ लागेल. आता मी काय केले, एआयचे जे काय आर्टिफिशियल इंटेलिजन्स आहे त्याचे एक टूल्सचा यूज केले, चॅट जीपीटीचा यूज केले आणि माझे जे काही क्वेश्चन आहेत ते मी इथे टाईप केलेलं आहे, ठीक आहे. आता मी आन्सर काय येईल ते पाहायचे आपल्याला. डन, हे बघा रिझल्ट, खट 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 खट, एका सेकंदात सगळं मेल आपल्याला इथे भेटलेलं आहे. डन, अशा पद्धतीने हे काम करतंय सगळं, अख्खा मेल इथूनच आपण आता हेच मेल आपण आपल्या बॉसला ट्रान्सफर करू शकतो आणि बॉस आपल्या हेड ऑफिसला देऊ शकतो. कशा पद्धतीने एकदम क्विक रिझल्ट मिळाला का नाही आपल्याला, मिळाला का नाही इथे तुम्ही चेक करू शकता. डिअर हेड ऑफिस मॅनेजर डिपार्टमेंट, ठीक आहे. आय होप दिस ईमेल फाइंड्स यू वेल. आय एम रायटिंग टू प्रपोज अँड इनिशियल essential training and development program that I believe will greatly benefit our company's growth and profitability. The program I am suggesting is the stock profit sales trading and develop sales and training and development program. याच्याशी रिलेटेड मी तुम्हाला माहिती सांगते किंवा रिपोर्ट तयार केलेली आहे मी. आता प्रोग्राम ओव्हरव्ह्यू आहे इथे आपल्याला खालीप्रमाणे आता दिलेले आहेत आपल्याला. बघा प्रोग्राम ओव्हरव्ह्यू यामध्ये स्टॉकशी रिलेटेड आहे, सेल्सशी रिलेटेड प्रोडक्ट प्रोडक्ट नॉलेज आहे, रिस्क मॅनेजमेंट या सगळ्या गोष्टी आहेत, एक्सपेक्टेड आउटकम्स काय काय आलेले आहेत इथे पण आपल्याला दिलेले आहे, परत बजेट अँड लॉजिस्टिक, या प्रकारे सगळ्या गोष्टी आपल्याला या मेलमध्ये पाहायला मिळतील. प्रॉफिटशी रिलेटेड असो, सगळ्या गोष्टीची रिलेटेड असो, इथे आपल्याला पाहायला मिळालेलं आहे एकदम क्विक. आता हेच मेल मी माझ्या बॉसला जे काही नाव आहे तिथे नेम ॲड्रेस वगैरे असेल ते ट्रान्सफर करून सेंड करू शकते. माझा बॉस पण इम्प्रेस होईल कारण यामध्ये कुठल्याच प्रकारचे ग्रॅमॅटिकल मिस्टेक सुद्धा झालेले नाही आहेत, एकदम परफेक्ट आहे हे मेल. देन कशा पद्धतीने ही चॅट जीपीटी काम केले, आलं लक्षात आलं का? म्हणजेच की या गोष्टीला मला वेळ लागत होतो, मायक्रोसॉफ्ट फीचरचा उपयोग केले तर मी मला खूप वेळ आगत होतं, तर मी त्याच्याऐवजी थोडंसं दिमाग लावले, डोकं लावले, नवीन टेक्नॉलॉजीचा वापर केले, ठीक आहे, मॉडर्न टेक्नॉलॉजीचा वापर केले आणि मी एआयचे जे काही टूल्स आहे, टूल आहे चॅट जीपीटी नावाचं, चॅट जीपीटीचा वापर केले म्हणून मला मेल एका सेकंदात मिळालेलं. डन, क्लिअर आहे कशा पद्धतीने? अशा पद्धतीने जर आपण नवीन नवीन टेक्नॉलॉजीचा वापर करत गेलो, वेळेचा अपव्यय कमी होईल, मग आपली कार्यक्षमता ऑटोमॅटिक वाढते, ठीक आहे. त्याचबरोबर व्यवसाय संघटनेचा विकास सुद्धा होईल आणि कर्मचाऱ्यांना या सगळ्या गोष्टी शिकण्याचा साठी म्हणजे त्यांच्यामध्ये पण एक काय म्हणजे आवड निर्माण होईल. नवीन नवीन टेक्नॉलॉजी शिकायला मिळतायत आपले, मग आपण ही व्यवसाय संघटना कशाला सोडायची, यामध्ये किती नवीन गोष्टी शिकायला मिळतायत आपले, म्हणून तो कर्मचारी सुद्धा टिकून राहील, त्याची कार्यक्षमता वाढेल, त्याचबरोबर व्यवसाय संघटनेचा विकास सुद्धा होईल. क्लिअर आहे? क्लिअर आहे का हे एक्झाम्पल? आणखीन एक सांगते, हे चॅट जीपीटीच एक म्हणजे एक गोष्ट सांगते तुम्हाला, आणखीन एक सांगते, ठीक आहे. आपले काही जुने ग्रंथ आहेत, रामायण, रामचरित मानस, भगवद्गीता, डन, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला माहिती आहेत. तर याशी रिलेटेड मला सांगायचं की चॅट जीपीटी कशा पद्धतीने काम करते,
रामायण, रामचरित मानस, भगवत गीता या सगळ्यांशी रिलेटेड मी काहीतरी इन्फॉर्मेशन, जसं मी सेंड मॅसेज वरती माझं काही डाऊट होतं राईट अ मेल वगैरे टाईप केलं होतं, त्या ठिकाणी मी रामायणाशी रिलेटेड किंवा रामचरित मानसशी रिलेटेड काहीतरी इन्फॉर्मेशन टाईप करते आणि मला काही इमेज मिळतात किंवा मला जी इन्फॉर्मेशन पाहिजे ती इन्फॉर्मेशन मला मिळते. तर एकदा एक वेळेस काय झालं माहिती आहे का, एक माणसाने किंवा एका व्यक्तीने काय केलं, रामायणशी रिलेटेड, रामाशी रिलेटेड तिथे इन्फॉर्मेशन टाईप केली, कारण त्याला पाहिजे होते रामाची ॲक्च्युअल इमेज पाहिजे होती, राम कसे दिसत होते हे त्याला पाहिजे होतं. तर त्याने रामायणशी किंवा रामाशी रिलेटेड इन्फॉर्मेशन तिथे टाईप केली आणि सर्च करायला स्टार्ट केलं. त्याला कोणती इमेज मिळाली, त्याला रामाची ही ॲक्च्युअल इमेज मिळालेली आहे. हे ए आय इंटेलिजन्सचा, आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा म्हणजे सांगितलेली ही इमेज आहे, ही आहे रामाची इमेज. ठीक आहे, मला सांगायचं की एकंदरीत आपल्या डोक्यामध्ये एखाद्या इमेजशी रिलेटेड आपल्याला इमेजचं नाव नाही माहिती, मला एक्झॅक्ट काय सर्च करायचं नाही माहिती, किंवा मला ते इमेज पाहिजे असेल तर मी त्या इमेजशी रिलेटेड सगळ्या गोष्टी जेव्हा मी टाईप करेल तेव्हा मला तीच इमेज तिथे पाहायला मिळेल, तोच रिझल्ट येईल. ठीक आहे, अशा पद्धतीचा रिझल्ट चॅट जीपीटी मध्ये आलेला आहे. याशी रिलेटेड खूप सारे व्हिडिओज युट्यूबवरती अवेलेबल आहेत, खूप सारे इंटरनेटवर म्हणजे माहिती आहे, तुम्ही जाऊन चेक करू शकता. ठीक आहे, आय होप तुम्हाला ही क्लिप आवडली असेल. तर मी कशा पद्धतीने एक्सप्लेन केले हे तुम्हाला समजलं असेल तर तुम्ही लेट न करता लगेच बिग बुल बॅच जॉईन करायची आहे. ठीक आहे, तर बिग बुल बॅच जॉईन करण्यासाठी डीएडू अकॅडमीचं ऍप्लिकेशन प्ले स्टोअरवरती अवेलेबल आहे, तिथून ऍप्लिकेशन तुम्ही डाउनलोड करून बिग बुल बॅच जॉईन करू शकता. ठीक आहे, आजच्या व्हिडिओसाठी एवढंच. टाटा बाय बाय, टेक अँड स्टे कनेक्टेड.